बुधवार को समूचे विश्व में जागतिक योग दिन मनाया गया। इस तर्ज पर नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की उपस्थिति में यशवंत स्टेडियम में योग दिन का मुख्य कार्यक्रम संपन्न हुआ। पंतप्रधान नरेंद्र मोदी ने 21 जून को विश्व योग दिन जाहिर कर 9 साल पूर्ण हुए हैं। आज भी पूरे विश्व में ये दिन बड़े ही उत्साह के साथ मनाया जाता है। इस साल भी बुधवार को योग दिन मनाया गया। महाराष्ट्र के नागपुर में भी योग दिन का मुख्य कार्यक्रम शहर के यशवंत स्टेडियम में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की उपस्थिति में सम्पन्न हुआ। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में योग उपासक उपस्थित हुए। 1974 योग दिवस या शब्दाची उत्पत्ति निर्मिती नागपुर मध्ये झालेली आहे। प्रथम 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी UNO मध्ये निश्चितपणे या शब्दाचा मोठ्या प्रमाणांनी उपयोग केला, परंतु याची निर्मिती मात्र 44-45 वर्षापूर्वी नागपूर नगरीत नागपूर आज हे भाग्याचं लक्षण आहे। जिल्हा परिषदेच्या सन्माननीय अध्यक्षा, आपले सर्व सन्माननीय अधिकारीगण, आमदार प्रवीण दटके आणि उपस्थित सर्व योग प्रात्यक्षिकाकरता आजच्या योग दिनानिमित्त जमलेले सगळे बंधूंना आणि भगिनींना, दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी जागतिक योग दिन सगळ्या जगात साजरा होतो। आपण दरवर्षी हा आपल्या इथे पण मोठ्या प्रमाणावर साजरा करतो, विशेषतः योगाचा प्रसार व्हावा आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये रोज योगाच्या माध्यमातून आपलं स्वास्थ्य उत्तम राहावं या भावनेतून जागतिक योग दिनाची सुरुवात झाली आहे। आज जगामध्ये त्याला मान्यता मिळालेली आहे आणि आज केवळ आपल्या देशात नाही तर अनेक देशांमध्ये कानाकोपऱ्यामध्ये हा कार्यक्रम अतिशय मोठ्या प्रमाणावर होतो आहे। युनोने पण याचं आवाहन केलेलं आहे, त्यामुळे आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। मी आपल्या सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। NBC न्यूज के लिए राजकुमार मोहोड़ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।